गेल्या दोन दिवसापासून ही घटना दिल्लीत घडली. स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणून काही युवक युवती हे इथे जमा झाले. एक मिनिट राजू भाई, इथे जमा झाले. ते एक स्पॉन्टेनियस गॅदरिंग होतं, एका गोष्टीची त्यांची भावना होती, त्यामुळे आम्ही त्यांना एक पर्टिक्युलर एरियामध्ये ते थांबले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही इथल्या ऑर्गनायझर्सशी बोललो. आम्ही त्यांना सांगितलं की आपण कुठेही दुसऱ्या कॉमन पब्लिकला इन्कन्व्हिनियन्स होऊ देऊ नका. मुंबईकरांचं द स्पिरिट ऑफ मुंबई शुड लिव्ह, आणि तुम्ही त्यांना कुठेही इन्कन्व्हिनियन्स होईल असं करू नका. त्यांनी आम्हाला अश्युअर केलं होतं. आणि त्याच्यानंतर देखील अनेक ग्रुप्स, अनेक वेगवेगळे ऑर्गनायझेशन, अनेक स्प्लिंटर ग्रुप्स जॉईन होत गेले. अशी परिस्थिती आली की रोड्स ब्लॉक करायला लागले. लोकांना जे कॉमन मुंबईकर आहेत त्यांना त्यांचे काम दिनचर्येपासून ते वंचित होत होते. यामुळे आम्ही त्यांना अपील केलं होतं. काल देखील आम्ही सांगितलं, त्यांच्यातले काही जणांनी हे सुद्धा सांगितलं की आम्ही मोर्चा काढणार नाही. अचानक सगळे जमून त्यांनी मोर्चा एका रोडनी काढला. त्या मोर्चामुळे पूर्ण मुंबईची ट्रॅफिक, साऊथ मुंबईची सगळी चोक झाली. हे आपण समजू शकतो की यांचं एक संरचित मार्गाने पीसफुल ते प्रोटेस्ट करत आहेत, परंतु कायद्याचं पालन करणं हे अभिप्रेत आहे. आपल्या आंदोलनामुळे पूर्ण साऊथ मुंबईची ट्रॅफिक, त्याच्यात हॉस्पिटल गोवर्स, ऑफिस गोवर्स, कोणाला काही इमर्जन्सीज असतील, हे सगळे ग्रांटेड घेतल्यासारखे झाले. त्याच्यानंतर इथे देखील आल्यानंतर त्या लोकांनी इथे जमले. एक वाहिनी ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया समोरची बंद केली. हे एक हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहे. हे एक ह्याचं एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. इथे वेगवेगळे टुरिस्ट येतात, भारतीय टुरिस्ट तसेच परदेशी टुरिस्ट, यांना देखील इन्कन्व्हिनियन्स होत होता. इथून जाणारे लोक ज्यांना आपले अनेक हजारो लोक ह्या रोडवर राहतात, अनेक लोकांना आपल्या दिनचर्याने वंचित, या डेली कामांपासून वंचित राहावं लागत होतं. म्हणून आम्ही त्यांना अपील केली. आमच्या अपीलनंतर देखील त्यांच्यामध्ये कोणाची ताळमेळ नव्हता. त्यांच्यामध्येच काही लोकांनी सांगितलं की अनेक लोक येत आहेत, पण आता आम्ही कंट्रोल ठेवत. वारंवार आम्ही दोन तीनदा त्यांना विनंती करून देखील त्यांनी ऐकलं नसल्यामुळे आम्ही त्यांना केवळ रिलोकेट केलेलं आहे. कुठल्याही पद्धतीने त्यांना आम्ही अपील केले. आम्ही रिकामी गाडी ठेवली. आम्ही सांगितलं आपण कृपया आमच्या गाडीत येऊन बसा, परंतु काही स्प्लिंटर ग्रुप होते ते थांबवायचा प्रयत्न करत होते. पण आम्ही त्यांना जे काही बेअर मिनिमम आम्हाला त्यांना एफर्ट घ्यावा लागला, त्या एफर्टने आम्ही त्यांना गाडीमध्ये आता आझाद मैदानाला घेऊन दिलेलं आहे. तिथे बेसिक टॉयलेट आणि पाणी फॅसिलिटी आहे. इथे टॉयलेट आणि पाणी फॅसिलिटी होती. हजारोच्या संख्येने आंदोलन करते येत होते. टॉयलेट्स कमी पडत होते. इथे बाकीचा परिसर घाण होत होता. आणि ते बरेच प्लास्टिक लिटरिंग वगैरे आपण आता बघू शकता. सगळे ते आम्हाला वेगवेगळ्या एजन्सीजला रोप इन करून ते सगळं करावं लागत होतं. तर अशा प्रकारे आम्ही त्यांना फक्त आझाद मैदानला मूव्ह. संग्रामजी एक बार